ख्यातनाम व्हायोलिन वादिका आणि व्हायोलिन या जर्मन वाद्याविषयी सखोल अभ्यास विदुषी चारुशीला गोसावी यांच्या सांकेतिक कारकिर्दीविषयी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तन्मय मेंदळे यांनी. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गायन वादन यांना खूप महत्त्व आहे आणि वाद्यकलेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि वाद्यकलेतलं व्हायोलिन हे वाद्य जर्मनीहून भारतामध्ये आलं. साधारण दक्षिणेकडच्या लोकांनी ह्याचा प्रसार प्रचार केला आणि ह्याला मैफलीचं स्वरूप दिलं ते गजाननबुवा जोशी यांनी. आणि साधारण इगोर स्टॅव्हेन्स्की यांनी जर्मनीमध्ये याचा शोध लावला असं मानलं जातं. तर आज आपण व्हायोलिन ह्या वाद्याविषयी जाणून घेणार आहोत आणि व्हायोलिन ह्याविषयी चर्चा करणार आहोत ज्येष्ठ व्हायोलिन वादिका विदुषी चारुशीलाताई गोसावी यांच्याशी. नमस्ते ताई. मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळलात? माझे वडील पंडित भालचंद्र देव हे पंडित गजाननबुवा जोशी यांचे शिष्य. पंडित गजाननबुवा जोशी हे खूप मोठं नाव आहे व्हायोलिन क्षेत्रामध्ये. तर त्यांच्याकडे प्रत्यक्ष व्हायोलिनचं शिक्षण वडिलांनी घेतलं आणि वडील घरामध्ये व्हायोलिनचा रियाज करायचे. तर तो ऐकून मला नेहमी असं वाटायचं की घरामध्ये एवढं छान वाद्य आहे तर तेच आपण शिकायला पाहिजे. त्यामुळे त्यांचा रियाज झाला की मी ते वाद्य हातात घेऊन जरा वाजवायचा प्रयत्न करायची. आणि असं करता करता मला त्या वाद्याची गोडी लागली आणि मी व्हायोलिनकडे वळले. शास्त्रीय आणि सुगम असं दोन्ही वादन तुम्ही करता का? त्याविषयी काय सांगाल? तुमच्या मैफलींविषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल. शास्त्रीय आणि सुगम असं दोन्ही वादन मी करते. कारण गजाननबुवांचा वारसा वडील चालवत असल्यामुळे शास्त्रीय वादनात तर मला जास्तच गोडी होती. आणि माझी आई भजनाच्या क्लासला जायची आणि तिचा आवाज छान होता, त्यामुळे ती अभंग भक्तिगीतं भावगीतं खूप छान म्हणायची. तर ती अमृताहुनी गोड नाम तुझे देवा किंवा सुखदेवासी मागावे ही भजनं खूप छान म्हणायची ती. तर एक दिवस मी ते प्रयत्न केला की अमृताहुनी गोड आपल्याला वाजवता येतं आहे का बघूया व्हायोलिनवर. तर ते जमलं मला आणि मग तेव्हापासून मला सुगम संगीत पण व्हायोलिनवर वाजवावं असं वाटायला लागलं. आणि त्यामुळे मग दोन्ही याचा मी रियाज केला आणि दोन्ही सुरू झालं माझं. आणि गाणारं व्हायोलिन आपण म्हणतो प्रभाकर जोग, तर त्यांचाही तुमचा परिचय आहे, तर त्याविषयी काय सांगाल? प्रभाकर जोगांचं गाणारं व्हायोलिन हे तर खूपच छान आहे, तो प्रश्नच नाही आहे काही. पण मलाही असं वाटलं की आपणही शास्त्रीय तर वाजवतोच पण त्याबरोबर सुगम संगीताचेही म्हणजे व्हायोलिनवरच्या गाण्यांचे कार्यक्रमही आपण केले तर त्यातनं लोकांनाही जास्त आनंद मिळेल. आणि तो कार्यक्रम खरंच खूप छान म्हणजे आवडतो लोकांना. त्याचं नाव मी व्हायोलिन गाते तेव्हा असं ठेवलं आहे आणि खूप गर्दी होते कार्यक्रमांसाठी आणि म्हणजे लोकांच्या पसंतीस उतरला आहे तो कार्यक्रम व्हायोलिन गाते तेव्हा. तुम्ही पण स्वतंत्र वादन आणि सातसंगत हे दोन्ही करता का? तर त्याविषयी काय सांगाल? नुकताच तुम्ही एक सैनिकांसाठी कार्यक्रम केला, त्याविषयी काय सांगाल? नुकताच आत्ता म्हणजे 17 फेब्रुवारी 2019 मी सैनिकांच्यासाठी म्हणजे सियाचिन इथे एक सैनिकांच्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारला जाणार आहे. तर त्याचं काम सौभाग्यवती सुमेधा चिथडे आणि योगेश चिथडे या दाम्पत्याने ते काम हाती घेतलं आहे. आणि आम्हाला त्यांची मुलाखत आम्ही ॲक्च्युली टी व्हीवरती बघितली आणि आम्हाला असं वाटलं की नाही, हे खूप मोठं कार्य आहे आणि ह्याच्यात थोडासा आपला हातभार लागला पाहिजे. म्हणजे कलेचा उपयोग करून आपण हे नक्कीच करू शकतो की जवानांसाठी कार्यक्रम करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि ते आपण करायलाच पाहिजे, हे आपलं सामाजिक काम आहे थोडंसं असं मानून मग तो कार्यक्रम आम्ही केला. आणि त्या कार्यक्रमाद्वारे आम्ही जवळजवळ 1.5 लाखाची मदत आम्ही पाठवू शकलो. त्यांचं कार्य खूपच मोठं आहे कलेच्या माध्यमातून. म्हणजे हां, व्हायोलिन गाते तेव्हा हाच कार्यक्रम आम्ही सादर केला आणि त्या कार्यक्रमाद्वारे ही मदत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली. हा एक आम्हाला मोठा आनंद मिळाला. धन्यवाद ताई. आणि आता दिनमांच्या मंचावर तुमचं वादन ऐकायला नक्की आवडेल. Thank you.
व्हायोलिन ह्या वाद्यातनं अनेक नवरसांची उत्पत्ती होते आणि ती वादनातनं आपल्याला कानी पडते देखील. संगीत विद्याहरण, संगीत सौभद्र, संगीत कान्होपात्रा आणि संगीत शारदा या नाटकांना अनेक कार्यक्रमांमध्ये आणि अनेक स्तरांवर म्युझिक देखील दिलेल्या चारुशीला गोसावी यांच्याशी आपण बातचीत केली. कॅमेरामन शिवाजी साळुंके यांच्यासह तन्मय मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे.